सावरकर खऱ्या अर्थाने या देशातले आद्य स्वातंत्र्यवीर होते. स्वातंत्र्यवीरांचा स्वारकाच्या बद्दलचा तुम्हाला मला सगळ्यांना मनापासूनचा आनंद एका गोष्टीचा आहे की मायभूमीच्या स्वातंत्र्याच्यासाठी मायभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्याच्यासाठी एक ध्यास घेतलेल्या आणि आयुष्यभर प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या आणि निस्सीम त्याग करणाऱ्या या मातीमध्ये जन्माला आलेल्या एका महामानवाचं स्मारक आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर होत आहे. एका दृष्टीनं नवी पिढी, स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर वाढलेली पिढी ही या महामानवाच्या संबंधी कृतज्ञता व्यक्त करते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. महानगरपालिकेने अतिशय चांगल्या ठिकाणी जागा दिली. समोर शिवछत्रपती साक्ष देत आहेत. पाठीमागच्या बाजूला सागर आहे आणि याच स्वातंत्र्याच्या ध्यासामुळं सागराच्या संदर्भात सागरा प्राण तळवळला ही अतिशय लोकप्रिय काव्यपंक्ती स्वातंत्र्यवीरांनी लिहिली आणि त्या पार्श्वभूमीवर ही जागा सुद्धा मला अतिशय यथोचित अशा प्रकारची वाटली. सावरकर खऱ्या अर्थाने या देशातले आद्य स्वातंत्र्यवीर होते. त्यांनी या क्षेत्रामध्ये जी केलेली कामगिरी आहे तिचं एक इतिहासामध्ये वेगळं अशा प्रकारचं स्थान आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अवघा भारत एकसंघ झाला. सामुदायिक शक्ती एकत्रित झाली आणि संयमाच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून देश मुक्त करू शकतो या प्रकारचा एक इतिहास संपूर्ण विश्वामध्ये निर्माण करण्याच्या संदर्भातलं मोलाचं काम झालं ही गोष्ट निर्विवाद आहे. परंतु लोकमान्यांच्या आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये जो चाललेला जंग होता त्याला एक मोलाची शक्ती देण्याच्या संदर्भातलं काम सावरकरांच्या विचारसरणीमधून, सशस्त्र क्रांतीच्या विचारसरणीमधून निश्चितपणानं झालं ही गोष्ट तुम्हाला मला आज या ठिकाणी मान्य करावी लागेल. 1857 सालच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या नंतर या देशामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या साठी ठिणगी पेटली, अनेकांनी हौतात्म्य पत्करलं. त्यामधून प्रेरणा घेऊन सावरकरांनी वयाच्या 18 वर्षी स्वातंत्र्य संग्रामामध्ये झोकून देण्याच्या संदर्भातली भूमिका, धाडसी भूमिका त्या काळामध्ये दाखवलेली होती. मित्र मेळ्याची स्थापना असो, नंतरच्या काळामध्ये उच्च शिक्षणाच्या निमित्तानं परदेशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नवीन उभारलेली भारताच्या संदर्भातली संघटनेची वाढ करण्याच्या बद्दलची त्यांची भूमिका असो, उच्च शिक्षण घेऊन भारतामध्ये परत आल्यानंतर जवळपास 50 वर्षाची ही अतिशय कठीण अशा प्रकारची शिक्षा भोगण्याच्या संदर्भातली त्यांची कामगिरी असो, ती प्रत्येक कामगिरी आज नव्या पिढीला एक प्रकारची प्रेरणा देणारी अशा प्रकारची कामगिरी आहे. हे काम त्यांनी अत्यंत जिद्दीने केलं, चिकाटीने केलं, कष्टाने केलं आणि या कष्टामुळे आणि या त्यागामुळे त्यांना फार मोठ्या प्रकारची किंमत द्यावी लागलेली होती. घराघरावरून ब्रिटिशांनी नांगर फिरवला, मुंबई विद्यापीठानं BHE दिलेली पदवी परत घेतली, भारतला झाल्यानंतर सुद्धा भारतला देण्याच्या संदर्भातली भूमिका लंडनच्या विद्यापीठानं नाकारली. एखाद्याच्या जीवनामध्ये शोक प्राप्त व्हावा अशा प्रकारची शोकाची परिस्थिती त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये निश्चितपणानं निर्माण झाली होती, पण शोकाला श्लोकत्व देण्याच्या संदर्भातली भूमिका त्या काळामध्ये सावरकरांनी केली. ज्या काही भावना, ज्या भावनांना तोंड देण्याच्या संदर्भातला प्रसंग त्यांच्यावर त्या जीवकाळामध्ये आलेला होता त्या भावनांचं स्वरूप एखाद्या महाकाव्यामध्ये रूपांतरित करावं अशा पद्धतीनं त्यांनी काव्य लिहून एक महाकाव्य संपूर्ण भारतवासियांच्या समोर निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये निश्चितपणानं एक प्रकारच्या आदराच्या भावना आहेत. लोकमान्य स्वातंत्र्यवीर सुटल्यानंतर रत्नागिरीमध्ये आले. रत्नागिरीमध्ये आल्यानंतर त्या काळामध्ये त्यांच्या आजूबाजूला पहारा हा होता, पण त्या सगळ्या वास्तव्यामध्ये एक नवीन प्रकारचा कार्यक्रम त्यांनी खऱ्या
घेतलेला होता. जयंतरावांनी आताच आपल्या भाषणामध्ये सांगितलं की एका बाजूने ते थोर स्वातंत्र्य सेनानी होते आणि दुसऱ्या बाजूने समाज परिवर्तनाचा विचार हा प्रत्यक्षपणाने कृतीमध्ये आणण्याच्यासाठी मोलाची कामगिरी त्यांनी केलेली. नाशिकचा सत्याग्रहाच्या संदर्भातलं जे धोरण जाहीर झालेलं होतं मंदिर प्रवेशाच्या बद्दलच आंबेडकरांचं, त्याचा पुरस्कार जाहीरपणाने त्यांनी केला. दलितांना बरोबर घेऊन सामुदायिक भोजन आपण प्रत्यक्षपणानं कृतीमध्ये आणली पाहिजेत यासाठी त्यांनी प्रत्यक्षपणानं कृती केली, पावलं टाकली भक्कमपणानं. रत्नागिरीमध्ये पतित पावनाचं मंदिर उपस्थित स्थापन करून दलितांना मुक्तपणानं मंदिर प्रवेश आपण देऊ शकतो अशा प्रकारचं चित्र त्या परिसरामध्ये निर्माण झालं. स्वतःच्या कुटुंबामध्ये भंगी समाजाच्या मुलाला आपल्या सेवेमध्ये सहभागी करून कोणी दलित असेल, कोणी उपेक्षित असेल, त्याला घराचे दरवाजे बंद ठेवणं याचा अर्थ आपण आपला समाज दुबळा करणं अशा प्रकारची भूमिका आहे ही त्या ठिकाणी प्रकर्षानं मांडण्याचं काम त्या काळामध्ये सावरकरांनी केलेलं होतं. सावरकरांनी परिवर्तनाची चळवळ मजबूतीनं उभी केली. हा जातीय भेद गाजला पाहिजे या प्रकारची स्वच्छ भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली. हिंदुत्वाच्या संदर्भातलं व्यापक चित्र त्यांनी समाजाच्या समोर मांडलेलं होतं. हिंदुत्व याचा अर्थ तो काहीतरी मर्यादित धर्मापुरता अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्तींची सुद्धा मनापुढे मांडली नाही. संपूर्ण या भूमीचा निष्ठा ठेवणारा जो कोणी भारतप्रेमी असेल तो खऱ्या अर्थाचा हिंदुत्ववादी आहे अशा प्रकारची एक नवीन व्याख्या त्या काळामध्ये स्वातंत्र्यवीरांनी आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेली होती. आता जयंतरावांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं, अलीकडच्या काळामध्ये सुद्धा विज्ञानाचा इतका प्रसार झाल्यानंतर सुद्धा अजूनही गोमातेच्या संदर्भात आपल्या देशामध्ये या ना त्या प्रकारचे संघर्ष होतात, आंदोलन होतात अशा प्रकारचे चित्र आपण पाहतो. त्या काळामध्ये गोमातेचं पूजन करण्याच्या ऐवजी गोपालन करा, तिची सेवा करा या प्रकारची स्पष्टपणाने भूमिका ही स्वातंत्र्यवीरांनी मांडलेली होती. आणि म्हणून त्यांचा दृष्टिकोन एका बाजूने सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात होता पण या परिवर्तनाचा विचार मांडत असताना विज्ञानाचा स्वीकार करूनच आपण पुढे गेलं पाहिजे. विज्ञानाचा आधुनिक तंत्राचा स्वीकार न करता हा देश आपण शक्तिशाली बनवू शकणार नाही ही अत्यंत स्पष्टपणानं आणि ठोसपणानं भूमिका संपूर्ण समाजामध्ये मांडण्याच्यासाठी ज्या कोणी पुढाकार घेतलेला असेल त्याच्यामध्ये सावरकरांचं स्थान अत्यंत वरचं होतं हे जर मी या ठिकाणी सांगितलं तर त्यामध्ये येतकीची सुद्धा अतिशयोक्ती होणार नाही. आणि म्हणून अशा एक व्यापक दृष्टिकोन असलेल्या थोर महामानवाचं स्मारक आज या ठिकाणी होत आहे. महाराष्ट्रातल्या 6.5 कोटी जनतेच्या वतीनं या थोर आद्य स्वातंत्र्य सैनिकाला, महामानवाला, महाकवीला आपल्या सगळ्यांच्या